आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या रिक्त जागेवर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची विधान परिषदेवर निवडणुकीसाठी आपला अर्ज भरला होता. नेहमीप्रमाणे परिसर सर्व कागदपत्राची पूर्तता तयार करून अर्ज भरला. त्यांच्या विरोधात दुसराच कोणताच अर्ज आला नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विधान परिषदेचे बिनविरोध आमदार म्हणून पृथ्वीराज देशमुख यांना जाहीर केले. ही निवड जाहीर होताच कडेपूर कडेगाव या गावामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते यांनी चौकात चौकात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. पृथ्वीराज देशमुख उर्फ बाबांचा विजय असो अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला. कैलासवासी शिवाजीराव देशमुख यांच्या रिक्त जागेवर ही निवड करण्यात आली आहे. नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिराज शिकलगार.